सापटे काटला का करता का आई मागच्या वेळी पण होलीला माझा छैट पाडला आता आली तर आघात काढला टाइम तर भरपूर झाला 4 वाजलेत आणि 4 वाजता ब्लॉग शूट करायला घेतलाय सध्या जर भूक जाम लागलेली आणि यांना पण दोघांना जाम भूक लागलेली मग काय मागवले बाबू आपण पिझ्झा पिझ्झा नाही याच्यामध्ये तुला काय खायचं होतं याला पण पिझ्झा तुला काय खायचं काहीच खात नाही मला जेवायला सांग मला आणायला काय तरी सर आम्ही बघ मागवले केएफसी पिझ्झा नाही बाबू चिकन आहे ज्यात फोड दादा फोड याला दादा फोड माल मटेरियल निघाल आता अरे कधी लग असं पॅकिंग करून आवरा त्याच्यांक दाखव तर पहिला बाबू काहीच नाही एवढा दादा कनेला यार दे ना आम्हाला पण बाटली वाटली कसली बघून दे बघून दे जावाला पण आणला चल मला जावाला दे पहिला येच बनवलं का वहिनी दाल भात फक्त कोलबी कालची होती खा तुझ्यासाठी आणला आज गुरुवार आहे वहिनी तुला गुरुवार मग का ना बाबू तुला का ग मूड फ्रेश ठेवायचा कधी पण मूड नाही काय नाही असं ना बोलायचा खाऊन घ्यायचा घे खाऊन घे बाबूने बघा जोर घेतले बाबू मला देख काय चिकन आहे ना काय थम्सअप विम्सअप जोर घेतले मम्मी कुठे आहे मम्मी तिला ठोकून उद्या हल्दीन जायचा ना मला तिकडे जायचा बाबूच जेवले का तुम्ही जेवले नाही जेवले फिरायला जायचं कुठे नको जाऊ ना फिरायला बाबू कुठे जायचं तुम्ही सांगा एवढं काय आठवण करतो केदारनाथ जायचं तुला आपण सगळे जाऊ मम्मी तू मी हा जून महिन्यात मजा येईल कोणला जुलीला पण जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है नको मस्ती नको मस्ती नको करू रे अस तुला मस्ती करते तो खातो खाईल पटकन माई कुठे आहे तू उभी आहे का बाबा बघू काय बाबू बारी का तुला बाबू एवढा बदल एक काय चिकन घरी खाल्ला अजून आणायचा अजून काय नको बस का थम्सअप जास्त पिऊ नको चांगले नसते आम्हाला दे एक काय केलं बाबूला पण ते मामाल दे कोणा कोणाला सगळ्यात जास्त कोणी खाला याने जास्त खाला ना बाबूने आपला आपण काय खायचं आता पिझ्झा जल्दी बोल तू काय तर काय यांना कधीपासून पिझ्झा वगैरे खायचा होता पण आला बर्गर म्हणजे बर्गरच ऑर्डर केला आणि केएफसी मधून कोणी खाला बाबू जास्ती तुला ना दिला ना आपण काय मागवायचं मग पिझ्झा मागूया दोन हा तर काय याच्यामध्ये काय माहिती रे मला काय याच्यामध्ये
हे पण एलजीचं आहे, हे पण एलजीचं आहे. आईने कक्का आणले. लग्न आहे माझ्या भाऊजींच्या बहिणीच्या मुलीचं, म्हणजे माझी पण पाचीच लागेल आय थिंक. तिचं लग्न आहे त्याच्यामुळे हे सगळं काय आयर आणलंय ते घेऊन जाणार आम्ही उद्या. एसी एसी आणले. कोणी केले ती एसी? बाईची. बाईने एसी केले? एसी बाईची. आणि वॉटर वॉटरची मशीन दिली काकाजी. आणि ती लाची? ती पण. आपला फ्रीज आहे ना? आपला फ्रीज पण यायचा. आवरा सगळा आयर त्याच त्याचा सगळा. वा वा वा. तू चालले आणाला? कुठं जाशील? येता मी दुकानावर जाऊन. म्हणजे जाम आयर झालं आता तिला लागणार काय टेन्शनच नाही. सगळं काय आयतच बाई. गाईस बहिणीच्या रंबारंबा अम्मा अम्माला घेऊन जाऊ इथं मी आपल्या शॉप वरती जायला. चला तर आईकुरा मेन्स वेअर मध्ये काय चाललंय बघून येऊ. काही जस्ट आले शॉप मध्ये. चला भाई जाम पोरा आले. कसे आहेत? मस्त मजेत आहे. कुठून आले रे? मांगरूळ. मांगरूळ जवळच आहे. तुम्ही पण का? देसाई. काय केलं? गाड्याला द्या रजी लवकर खराब होऊन तशी. ठीक आहे गाईज जस्ट आले. भरपूर दिवसानंतर आज शॉप मध्ये आले. बघू काय चाललंय काय नाही. कोणता हाऊस घेतला? सिम कार्ड वाला. सिम कार्ड वाला याच्यामध्ये युट्यूब बिट्यूब सगळं चालतंय. दुकानावर ना तर जस्ट आलोय घरी आणि मी घेतलाय मँगो. बाई या वर्षाचा पहिला आंबा आज खातोय मी. कोणी आणले? वापस आहे तो नको. इला नाही दिला तर मग क्षमा बोलता पक्की मारते मग आम्हाला. तुला काय बोललो मी? तर गाईज उद्या आम्ही चाललोय हळदीला आणि लग्नाला, तर भरपूर मजा येणार आहे. आई आपण कुठे चालल्या? ते गावाचं नाव पण नाही. कोलार. कोलार. कोलार वाळंजवाडी. वाळंजवाडी. कोलार वाळंजवाडी. कोलार वाळंजवाडीला चाललंय. म्हणजे कुठं आलाय? रायगड मध्येच आहे वाटतं, पेनच्या साईडला. तेवढं लांब चाललोय. आता घरातले वगैरे सगळे पहिला जाणार आहेत कारण की अस्मिताचं आमचं लग्न आहे, त्याच्यामुळे भरपूर सारे तिला गिफ्ट वगैरे तर यांनी सगळ्यांनी घेतले. आय थिंक गिफ्ट वापस येतील का माझ्या लग्नाला? तुझ्या लग्नाला येतील ना गिफ्ट वापस. मग ठीक आहे आपण जाऊ उद्या सगळी जरा. लय मजा येईल हळदीला. मजा करशील? मग बाबा तू पण येशील का? सगळी बहिणी पण येणार खास करून हळदीला नाचायला. मटण मटण खायला चालले ती खास करून. जा आपण. तू उठला पाहिजे मेन. मेन तुझा उठायचा पहिले परिश्रम कर. मी उठल ग आई. तुम्ही जा मी मागच्या लेट येईन. लेट येईन म्हणून तुला लेट आम्हाला माहित आहे तुझा उठणार नाही. येईन मी लेट. पण ये तू. या कसा नेशील आवरा? या फ्रीज वगैरे आवरा घेतले येऊ. टेम्पो नेन सगळा. टेम्पो टाकून नाही सर. टेम्पो नेन. बाईची बरीच बरं भारती निघल्या जायला. त्यांना येन. सगळ्यांचे झाले का प्लॅनिंग? आता सगळे रेडी झाले. सगळी रेडी झाली. सगळ्यांना नऊचा टाइम दिले. सकाळच्या नऊला निघणार इथून? आयुष्य नऊला निघणार आहो. कितीला पोहोचेल? मग नऊला निघलो. बाराला पोहोचू. तीन घंटे पोहोचतो. हो आपल्याला फक्त संध्याकाळच्या रूम बघ. झोपाला. झोपाला रूम बघेन. पर तुला यायला लागेन बाबू. बाय जेली पुरत बाय बघेन. तसं तू फोन कर. करेन मी फोन. तिकडं फोन लागत नाही. बघू आता. चल तर सगळं काय आणि रेडी करून बसल्या. आपल्याला काय नाही कपडे इपडे घालायचे आहेत आणि मग लगेच निघायचं आहे. सध्या तर आम्ही आताच आले. आई वगैरे जेवली काय? नाही ना. जेवायला बनवली आज? भाजी बनवली. तुला कसली भाजी आहे? भाजी उपास आहे ना. आज गुरुवार ना? गुरुवार. उपासच तर बनवला असेल वहिनीने. बघतात हम बनवले. वहिनी काय बनवायला घेतलंय ग? घेवड्याची भाजी बनवली. तुला पण आवडत का? तोवर वाकडा केला. मला पण बिलकुल ना आवडत ग अशी भाजी वहिनी. भुर्जी बनवायची? बनवायची? तुझ्यावरती आहे. कंटाळ नसला आला तर नाही बनवायची. नको सर खाऊ आज घेवड्याची भाजी. घेवडा ना? गवार. गवारची भाजी बनवली. नुसती पिवली पिवली मसाला टाकले का नाही ते आपण समजा. नाही हळदीवरतीच बनवतात कधी?
अंडा पण बनवला मला तर जेवलोच तो मी तिला बोललो भाजीच बन का बोललो का नाही महिने बघू दे दुपारे का खाले आपण दुपारे आम्ही बर्गर भांगवलेला गाइस या जेवायला मस्त पैकी भाजी बनवली हा लोमच दे लोमच लोणचा नाही का मच्छी द्यायची लोमचा पण खपला वाटत हाय हाय का वरती मला सर्दी भेटायला मला बरंच ना घरी मला डोका पण दुखतो ना सर्दी पण परवा दिवशी येतो वापस येणार अक्का देऊ तिकडे मुबारक चला गाइस पटापट खीर पिऊन घेऊयात आता उद्या भेटणार ती किरलाय वाट लागत ना आता माहित उद्या 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 आणले कुठून पण आले पांडुपशा आले आपले तिथं कोणी येणार ती नवचडा इकडे गावेला जातो उद्या तू जा उरणला आणि सोमवारची तारीख आहे ए हे ऐकाय बोलताय नाही बोलवलं कॅन्सल झालं झाले का तयारी झाली तयारी म्हणजे मेकअप थापशन काय मेकअप करेन पकालू आई जाडी पण झाली वहिने जाडी पण झाली विषय चेंज नको करू झाडी झाली जलू टाकू नको मेहंदी बघून दे मस्त आहे पैसे देऊन काढले का फुकट गायत्रीने काढले असेल आई दिवाळी टाला लावून जाऊ ना आपण का ग होली घाल उपड घाल चापडे माझे नाही माझे नाही काढला का दर वेळी माझ्यावर असं करतोय का आई मागच्या वेळी पण होलीला माझा छळटा पाडला आली तर रगात काढला आज तर का आई आता तिला काही बोलशील नाही तू केला कर यार गाय जेव्हा अक्का वाट लावली मी डायरेक्ट सांडरीत निघले का बाहेर काही बोलली ना तवऱ्याला पोरीला आता यार येणी ना पियानी येडी एक नंबरची पोर जला लागला माझ्या जस्ट आलोय बेडरूम मध्ये हिने तर माझा होट बिट तर पोरला टाकलाय जाम जलजल जलजल होते पण काय नाही सो जेवण वगैरे मस्त झालं
आता आराम करतो आणि व्लॉग पण एडिट करतो. सो आजचा व्लॉग कसा वाटला काय वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. जर आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटणार आहोत अशाच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.